नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. कालपासून सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे की अदानीचा स्टॉक्स अजून किती पडणार, अदानी भारतीय मार्केटला क्रॅश करणार का, अदानीचा फुगा फुटला का, अदानीला कर्ज दिलेल्या बँकांचं होणार काय, बरोबर इथपासून निफ्टी 16,000 येणार की 13,000 येणार, नक्कीच ही धोक्याची घंटा आहे का, आणि अदानीला कोण वाचवणार, अशा खूप साऱ्या प्रश्न सगळ्यांपर्यंत येत आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही कमेंट करायला सांगितले होते की कमीत कमी 30 कमेंट येऊ द्या, आम्ही याच्यावर व्हिडिओ बनवू. मित्रांनो, 250 जास्त कमेंट आम्हाला आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही योग्य समजलं. आपण आज चर्चा करूया पूर्णपणे अदानीविषयी, पूर्णपणे डिटेल पोलखोल मी आज करणार आहे अदानीची. नक्की काय करायचंय, काय प्रकरण आहे, याची इम्पॅक्ट काय होणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. अर्धी माहिती घेता तर तुमचं नक्कीच त्यामध्ये काहीतरी नुकसान होऊ शकतं, अर्धवट माहिती कधी घातक असते. पहिली गोष्ट, एक न्यूज सांगेल तुम्हाला. 9 जानेवारी 2023 टेलिग्रामला जाऊन आपला एक अपडेट पहा. या टेलिग्रामच्या अपडेटमध्ये आम्ही असं मेन्शन केलं होतं की मार्केट येणाऱ्या 1 ते 4 दिवसामध्ये जोरदार पडू शकतं, तसेच लवकरच मोठा क्रॅश येऊ शकतो. ओके, आणि ही जी कमेंट आहे तुम्हाला स्क्रीनवर पण आम्ही दाखवतो याच्यामध्ये, आणि याच्यानुसारच तुम्ही पाहिलं असेल की तेजी न केलेलं उत्तम हे त्यावेळेचं उदाहरण होतं की ज्यावेळी तो बाउन्स बॅक होत होता, कारण हा एक ट्रॅप होता मार्केटमध्ये. त्या दिवसापासून मी उलटून सांगत होतो आणि तुम्ही पाहू शकता की किती प्रकारे आला. आता नक्कीच ती न्यूज अदानीची होती हे आम्हाला माहीत नव्हतं, परंतु आमचं अनालिसिस काहीतरी गडबड आहे आज सांगत होतं, काहीतरी मॅन्युप्युलेशन होतंय, कुठेतरी मार्केट जोरदार क्रॅश होऊ शकतं, तिथपासून तुम्ही पाहताय. आता येतो मी ऑन द पॉइंट अदानीच्या. तर एक न्यूज आहे त्याच्या कंडिशनला, अदानी आणि हिडनबर्ग रिसर्च आलेला याच्यामध्ये, तर त्यांनी काय ॲलिगेशन्स केलेले. आता पूर्णपणे मी अदानी रिसर्च रिपोर्ट जो हिडनबर्ग कंपनीचा आहे आणि याचा इम्पॅक्ट काय, ह्या गोष्टी विथ फंडामेंटल अँड टेक्निकली आपण याच्यामध्ये चेक करूया. पहिली गोष्ट, 24 जानेवारी 2023 ह्या कंपनीने एक रिपोर्ट सादर केला, याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की अदानीचा स्टॉक्स हा पूर्णपणे मॅन्युप्युलेट केले गेलेला आहे. याच्या स्टॉक्समध्ये 88% ही प्राइस चुकीची दाखवली की ही वरच्या लेवलला गेलेली आहे, बरोबर. महत्वाची गोष्ट, 129 डॉक्युमेंट त्यांनी शोधून काढलेले आहेत मागच्या 2 वर्षाच्या स्टडीमध्ये, आणि 88 प्रश्न त्यांनी अदानी ग्रुपला विचारलेले आहेत, आणि एकाही प्रश्नाचं उत्तर अदानींनी यांना दिलेलं नाही. उलट अदानींनी यांना सांगितलंय की आम्हीच तुमच्यावर केस करू, लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स मागे घ्या म्हणून. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यांचं असं म्हणणं आहे की अदानींनी ऑफशोअर कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, ज्या टॅक्स हेवन कंट्रीज असतात की जिथून टॅक्सला सेव्हिंग दिलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेसमन्सला, तर अशा टॅक्स हेवन कंट्रीज मध्ये अदानींनी इन्व्हेस्ट केली आणि तिथून ती इन्व्हेस्टमेंट त्यांच्या स्वतःच्या कंपन्यांमध्ये केली आहे. जे FIs बोलतो अदानी ग्रुपमध्ये इन्व्हेस्टेड आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून तो फक्त अदानीच आहेत. हे अदानी साहेबच यांचे स्वतःचे स्टॉक मॅन्युप्युलेट करतायत आणि फुगवटा करून ठेवले. आता हे का केलेलं आहे हे पण सांगतो. याच्यामध्ये प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी काय असू शकतो सगळ्या गोष्टीचा, याचाही आपण ओहापोह करूया. तर ह्या गोष्टी अशा होत्या, याच्यामध्ये 38 टॅक्स हेवन ज्या काही कंपनीज आहेत इथपासून ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अबाउट हिडनबर्ग बद्दल आता थोडं आपण बोलूया. हा हिडनबर्ग काय मित्रांनो, तर ही एक कंपनी की जी रिसर्च करते, ते सांगतात की 8-10 लोकांची एक टीम आहे, हे सांगतात की आम्ही जगामधले अशा कंपन्या शोधतो की जे स्वतःचे स्टॉक्स मॅन्युप्युलेट करतात आणि ह्या स्टॉक्सला आम्ही स्वतः शॉर्ट सेल करतो. म्हणजे ह्या हिडनबर्गने हे स्टॉक स्वतः शॉर्ट केलेत आणि त्यानंतर ही न्यूज मार्केटमध्ये आणली. म्हणजे त्यांचा डायरेक्ट हेतू आहे स्वतःही प्रॉफिट कमवणे आणि लोकांना सांगणे की याच्यामध्ये काय गडबड चालू आहे ती, बरोबर. याच्यामधले पहिली गोष्ट सांगतो की ही जी कंपनी आहे ती नेट अँडरसन यांनी स्थापन केलेली आहे, की जे स्वतः CFA आणि CAIA बनव केलेले, एक अमेरिकेत स्थित कंपनी याच्यामध्ये. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते सांगतात की आम्ही असे स्टॉक शोधतो की जे मॅनमेड आहेत, की जे लोकांनी फुगवलेले आहेत, मॅन्युप्युलेट केलेले आहेत. आणि अक्षरशः जर सांगायला गेलं आजपर्यंत ह्या कंपनीने जगभरामधील 18 कंपन्यांचा बाजार उठवलेला आहे. लक्षात ठेवा, खूप मोठी गोष्ट आहे, कारण खूप मोठा क्रॅश आहे. जरी अदानीचं नुकसान होत असलं सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये अडकून बसलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये अदानी काय म्हणतायत की तुम्ही आमच्यावर केस टाकली आहे, बरं, म्हणजे आमचे प्रकरण बाहेर आणले, आम्ही तुमच्यावर केस टाकू. लक्षात ठेवा, ह्या केसमधलं खूप महत्वाचं वळण आहे. ते काय म्हणताय, तुम्ही बिंदास्त आमच्यावर अमेरिकन कोर्टामध्ये येऊन केस टाका. तुम्ही जर आमच्यावर केस टाकताय तर आम्हाला अधिकार आहे पूर्णपणे तुमचे जे पण कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत
हे तुमचे आम्ही मागून घेऊ शकतो, कारण आपण दोघे पण आता पक्षकार असणार आहे कोर्टामध्ये. तुमची सगळी माहिती आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला 28 प्रश्न विचारलेत, इथून पुढे तुम्हाला आम्ही हजारो प्रश्न विचारू, त्याची उत्तर तुम्हाला जर द्यावी नाहीत मिळाली नाहीत आम्हाला तर तुमचा स्टॉक क्रॅश होऊ शकतो. आणि अदानींनी याच्यावर एक शब्दही अजून काढलेला नाहीये, कारण मागील 2 ते 3 दिवसामध्ये फक्त क्रॅश हाच गोष्ट याच्यामध्ये दिसतोय. ओके, आता याच्यामधलं एक पहिलं उदाहरण देतो, हिडेनबर्ग रिसर्च आधी बघूया, त्याच्यानंतर अदानींच्या फंडामेंटल्सकडे जाऊया. दोन्ही गोष्टी आपण इथे सायमल्टेनियसली खेळूया. ओके, याच्यानंतर पहिली गोष्ट, निकोला कॉर्पोरेशन ही एक कंपनी होती. या कंपनीची माहिती या जी काही हिडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट आहे हिडेनबर्ग कंपनीने पब्लिक केली. याच्यामुळे काय झालं, ह्या स्टॉकची प्राइस 32.50 रुपये होती, अक्षरशः आता $2.76 वर आलेला आहे. ओके, तर ही अमेरिकी स्थित कंपनी आहे, म्हणजे काय तर हा रिपोर्ट आल्यानंतर तो स्टॉक पूर्णपणे गडगडला. याच्यानंतर एचएफ फूड्स नावाची एक आणखीन महत्वाची कंपनी होती, या स्टॉक्समध्येही त्यांना काहीतरी मॅन्युप्युलेशन दिसलं. हे मॅन्युप्युलेशन दिसल्यानंतर हे त्यांनी जे पब्लिक केलं त्यानंतर $16 स्टॉक्स आज $16 स्टॉक तो आज $4 ट्रेड करतोय. तर हे महत्वाचं गरीज होतं याच्यामध्ये. याच्यामध्येच आणखीन खूप साऱ्या कंपन्या अक्षरशः ट्विटरला पण यांनी एक वेळी घेरलं होतं. म्हणजे काय तर ह्या कंपनीची हिस्ट्री अशी आहे, आत्तापर्यंत ज्या ज्या कंपनींविषयी हिडेनबर्गने रिसर्च रिपोर्ट त्यांची जी काय पोलखोल केली आहे त्या कंपन्या अक्षरशः मातीमोल झालेल्या आहेत, त्यांचं मार्केट व्हॅल्यू संपलेलं आहे. मग आता अदानी पॉवर आहे का तेवढी तो टिकून राहण्याची, ही पण महत्वाची गोष्ट इथे. का अदानीला कोण वाचवायला येऊ शकतं, त्यांचे कोण स्ट्रॉंग सपोर्टर्स आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे, मी इथे सांगणार नाही. ही गोष्ट बघूया, हे सपोर्टर्स किती स्ट्रॉंग आहेत आणि अदानी ऍक्च्युअल फंडामेंटली किती उत्तम आहे. एक कॉन्ट्रोवर्सी याच्यामध्ये लक्षात ठेवा, ऑन 12 जून 2021 सुचेतक दलाल यांनी पण एक कॉन्ट्रोवर्सी सांगितली होती की काही असे ग्रुप्स आहेत की ते बाहेरच्या देशांमध्ये पैसा पाठवतायत आणि आपले स्टॉक पूल करतायत, पिक करतायत. ओके, त्यानंतर नाही अदानी पडला होता, तुम्ही ऐकलं असेल. नंतर 3 दिवस गेली, कारण काहीतरी प्रेशर आणलं गेलं असेल याच्यामध्ये. याच्यानंतर 2007 सेबीनं पण यांच्यावर एक ऍक्शन घेतली होती. यांनी असं सांगितलं होतं की अदानीने केतन पारिकला स्वतःचे स्टॉक मॅन्युप्युलेशन करायला सांगितले होते. ओके, जसं हर्षद मेहता प्रकरण होतं त्याचप्रमाणे केतन पारेख हाही होता. हे काय करायचे की दुसऱ्या कंपन्यांचे स्टॉक जे फंडामेंटली वीक आहेत असे पिक करायचे आणि पंप करायचे, त्याच्यामध्ये केतन पारेखने यांचे स्टॉक्स केले होते. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे अदानी फॅमिलीमधील मोस्ट ऑफ द मेंबर्सवर बऱ्याच एजन्सीची चौकशी पण चालू होती 2010 पर्यंत. त्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की त्यांच्यावरची चौकशी कमी करण्यात आली किंवा आताही सॉफ्ट कॉर्नरने ह्या गोष्टी चालू आहेत. ओके, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की जर समजा प्रकरण वाढत गेलं तर ह्या गोष्टी आणखीन उजेडात येतील, ज्याचा ह्या स्टॉक्सवर इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण एका दिवसामध्ये 20% स्टॉक पडणं ही खूप मोठी रिस्की बाब आहे. ओके, तर आतापर्यंत आपण या छोट्या छोट्या गोष्टी बघतोय. आणखीन महत्वाची गोष्ट, आता ह्यांना लोन कोणी कोणी दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काही पब्लिक सेक्टर बँक आहेत, याचे जसं की स्टेट बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे आणि ICICI बँक आहे. तर ह्या 4 बँकांनी मेन लोन दिलेले. परंतु कालचा स्टेट बँकेचा रिपोर्ट असा सांगतोय की आत्ता तरी आम्हाला भिण्याची गरज नाही, त्यांनी एक हे केले पब्लिकली अनाऊन्स केलेलं आहे. सध्या तर आम्ही सेफ झोनमध्ये आहोत, खूप मोठा इम्पॅक्ट नाही, कारण त्यांनी त्यांचे शेअर्स प्लेज करून घेतलेले. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, हे जे स्मार्ट लोक आहेत हे काय करतात, 100 रुपयाचा स्टॉक 10,000 रुपये घेऊन गेले आणि त्या लेवलला जाऊन प्लेज केलं. कारण ह्या लेवलला जर प्लेज केलं तर स्वतःच काय करावं लागतं, व्हॅल्युएशन कंपनीमधलं कमी होतं किंवा खूप सारे शेअर्स जास्त प्रमाणात प्लेज करावे लागतात. परंतु जर तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढलं तर तुम्हाला कमी शेअर्स प्लेज करावे लागतात, प्लस तुम्हाला भरमसाठ प्रकारात कर्ज मिळतं. कारण बँका ज्यावेळी पण लोन देतात तर 2 कंडिशन असतात, एक तर शेअर्स प्लेज करून देतील किंवा तुमच्या कंपनीचं फंडामेंटल आणि तुमच्या कंपनीची सध्याची बॅलन्स शीट बघितली जाते. बॅलन्स शीट जर वीक असेल तर तुमचं शेअर्स प्लेज करणं ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. दुसरा पर्याय अदानी साहेबांनी निवडलेला आहे. तुम्ही समजू शकता स्टॉक प्राईस का वाढते एवढी, का वाढवली जाते. आता मी ह्याच्यावर येतोय ऑन पॉईंट टू पॉईंट. दुसरी गोष्ट, यांचा एफपीओ आला होता 27 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत. तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशी किती परत सबस्क्राईब झालाय, फक्त 0.01%. कारण त्यांनी जी प्राइस ऑफर केली आहे याच्या खूप सारा खाली तो पडलेला आहे. मला वाटत नाही कोण त्याला हात पण लावेल आता, आणि चुकूनही तुम्ही लावू नका सध्या, कारण डोंट कॅच फॉलिंग नाईफ. एखादा स्टॉक जर त्याच्या टॉप पासून सरळ सरळ 20-30% पडतोय
काहीतरी गडबड 100%. आणि इतक्या दिवस मी जे माझे स्टुडंट आहेत ते छाती ढोकून सांगतील, मी प्रत्येक वर्कशॉपमध्ये सांगायचो अदानीचं ज्यावेळी कोण मला विचारायचं यांच्या नादाला लागू नका, रिस्की आहे का रिस्की ते आता सगळ्यांना समजलं असेल. ओके, हे झालं एफपीओचं. आता मित्रांनो, ह्या स्क्रीनवर तुम्हाला मी काही चार्ट दाखवतो. याच्या हा लाईन चार्ट आहे, याच्यामध्ये आम्ही कंपॅरिझन केलेले अदानी ग्रुपच्या सगळ्या कंपन्यांचं. याच्यामध्ये बघा ही कशा प्रकारे एक राईज त्यांच्यामध्ये आला होता आणि शार्प फॉल दिसतोय. शार्प फॉल खूप डेंजर असतो. एखादा स्टॉक जर 90 degrees वाढतोय तर तो 90 degrees करेक्शन देतो. ही महत्वाची धोक्याची घंटा आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही काय करायचं, तुमच्याकडे पण येणार आहे, तुमच्या मेन मुद्द्याकडे पण मी ते हात घालणार आहे. खूप सारे पॉईंट आज मला तुमच्याशी बोलायचे त्याच्यामध्ये. तर हे कंपॅरिझन सांगते की सध्या शांत राहणं गरजेचं आहे. टेक्निकली चार्ट खूप वीक आहे. ओके, याच्यानंतर आणखीन पुढच्या महत्वाच्या गोष्टी येऊ. महत्वाची गोष्ट आहे तर आता फंडामेंटल्सवर. स्क्रीनवर जे तुम्हाला मी दाखवतोय जे काही फंडामेंटल्स आहेत, अदानी ग्रुपचं आजचं व्हॅल्युएशन 14,00,000 crore रुपयांपेक्षाही जास्त आहे. याच्यामध्ये अदानी एंटरप्राइज, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी टोटल ग्लॅस, अदानी विलमार लिमिटेड पैकी सगळ्यात जास्त कर्ज जे मला दिसते ते आहे याच्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जीवर 52,000 crore रुपयांचं आहे. आणि याचा डेट टू इक्विटी रेशो जर पाहिला तर 7.70 आहे, खूप मोठा आहे. अदानी एंटरप्राइजेसचा 1.31 आहे, तो पण खूप मोठा. याच्यामध्ये अदानी ट्रान्समिशनचा डेप्ट टू इक्विटी रेशो त्याच्यावर 33,600 crore कर्ज आहे, 3.16 डेप्ट टू इक्विटी रेशो आहे, हाही खूप सारा मोठा याच्यामध्ये. ओके, आणि अदानी पॉवरवर पण जास्त आहे. यातल्या यात अदानी टोटल गॅस आणि अदानी विलमार यांच्यावर थोडं कमी डेप्ट आहे ॲज कम्पेअर करता त्यांच्या, परंतु सगळे स्टॉक धुतले जाणार येणाऱ्या काळामध्ये. ओके, महत्वाची गोष्ट आहे ते FI ची. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता प्रत्येकामध्ये 15, 15, 19, 13, 12, 17, 1% अशी FIs इन्व्हेस्टेड आहेत. तुम्हाला माहिती आहे का जी न्यूज आली होती याच्या आधारे मी तुम्हाला सांगेल, हे जे पण FIs इन्व्हेस्टेड आहेत अदानींमध्ये ते त्यांचीच पैसे बाहेरच्या म्हणजे इंडियामधून तो पैसा बाहेर पाठवायचा, तिथे कुठल्या तरी कंपन्या स्थापन करायच्या आणि त्या कंपन्यांमधून आपले शेअर बाय करायचे. पंप का होणार नाहीये, तो बेडूक बघितला आहे ना, स्वतःला फुगवत असतो, एक उदाहरण आहे बेडकाचं, त्याप्रमाणे झालेलं आहे. जर तुमची कंपनीला लोन पाहिजे, तुमच्या कंपनीला कोण लोनच देत नाही, ते म्हणतात की तुमचं तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग नाहीये. मग याच्यासाठी हा उपायही लोक वापरतात की स्वतःचाच शेअर स्वतःच पंप करा, बाहेरून पैसे टाका, लोकांना वाटेल FIs वाले आले. पण हे FIs वाले नाहीयेत, तर हे इंडियनच आहेत, हे स्वतःचीच कंपनी स्वतःच मॅन्युप्युलेट करतायत आणि लोकांना इनडायरेक्टली फसवतायत, आणि प्लस बँकांकडून पण जास्त लोन घेत आहेत. तर त्यामुळे थोडं सावधान, जर तुम्ही अदानीला फंडामेंटली स्ट्रॉंग मानताय तर सध्याच्या कंडिशनला नाहीये. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की इम्पॅक्ट ऑन मार्केट, मार्केटवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. तर माझ्या रिपोर्टनुसार निफ्टी 50 मध्ये अदानींच्या दोन कंपन्या आहेत, एक आहे अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन वाली आणि एक अदानी एंटरप्राइजेस, बरोबर. तर आता ह्या दोन कंपन्या आहेत, साहजिक आहे जर दोन्ही कंपन्या 20-20% पडतायत तर निफ्टीला पडायला खूप सारे वेटेज आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक मी सांगितलं होतं की आम्हाला वाटत होतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी मोठी जागतिक न्यूज येऊ शकते. ती न्यूज आपल्याच विषयी, आपल्याच एका देशातल्या मोठ्या कंपनीविषयी आहे हे माहीत नव्हतं, परंतु आता समजलं आहे आपल्याला, कारण हे क्लिक आहे. जसं 2008 साली लेमन क्रायसिस आला होता, लेमन ब्रदर्सची जी बँक आहे ती क्रॅश झाल्या, सगळं अमेरिकन मार्केट क्रॅश झालं, जागतिक मार्केट क्रॅश झाली, तसं होऊ शकतं का? तर मला वाटतं एवढा मोठा इम्पॅक्ट पडणार नाहीये. पहिली गोष्ट, थोडं सेफ झोन मध्ये या. ओके, कारण याच्यामध्ये मेन गोष्ट आहे LIC ची. आतापर्यंत LIC चं होल्डिंग 18,000 crore पेक्षा जास्त आहे आणि याच्यामधील 20% लॉस LIC ला याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेला आहे. आणि असंही बोललं जातं की LIC ला कोणीतरी प्रेशराइज केलं होतं की अदानींच्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. खरं खोटं तुम्हाला माहिती याच्यामध्ये आता. ओके, न्यूज वाचत चाला याच्यासाठी. म्हणजे काय तर सगळ्यात मोठं नुकसान LIC स्टॉक्सचं पण होऊ शकतं, LIC आणखीन पडू शकतो ही जर गोष्ट आणखीन वाढत गेली तर. का? तर इनडायरेक्टली इन्व्हेस्टरचा पैसा लॉसमध्ये जातोय. दुसरी गोष्ट, निफ्टीला हे क्रॅश करू शकतात का? तर पाहिला गेलं तर येतो प्रश्न वेटेजचा. अदानीच्या दोन्ही स्टॉकचं वेटेज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निफ्टीत नाही, हार्डली 1-3% रेंजमध्ये येईल. हा जर HDFC, रिलायन्स, इन्फोसिस असता तर खूप मोठा इम्पॅक्ट पडला असता. जर अशा स्टॉक्समध्ये जर अशी माहिती आली तर ते एका दिवसामध्ये निफ्टी 3-5% पडू शकतो, परंतु त्यांचं वेटेज कमी आहे, भिण्याची गरज नाही. निफ्टी टेक्निकली करेक्शनमध्ये होती, आपण डिसेंबरच्या आधी बोललो होतो करेक्शन पाहिजे,
ते येतंय काय काळजी करू नका. 16700 हा पहिला टप्पा असेल, त्याच्या खाली 16000 स्टेप बाय स्टेप येईल. बजेट मोठं स्ट्रॉंग नसेल ह्या वर्षीचं असा अंदाज सांगतोय आतापर्यंतचा. कॉशन बजेट आहे त्यामुळे मोठी टेन्शन घेऊ नका. आता प्रश्न तुमचा असा असेल मला की सर आमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे, आम्ही याच्यामध्ये काय करू. मी तुम्हाला सांगेन, नवीन घ्यायचा विचार करताय तर थांबा, ॲव्हरेज करायचा विचार करताय तरीही थांबा. ऑलरेडी खूप सारा फंड आहे आणि लॉसमध्ये दिसतोय, तर मला असं वाटतं जर एखादा बाउन्स बॅक आला तरी ते 50% फंड विकून बाहेर पडणं उत्तम राहील. ज्यांची छोटी इन्व्हेस्टमेंट आहे ते 100% विकू शकता. हे माझं डिसिजन आहे, तुम्ही तुमचं ॲनालिसिस याच्यामध्ये करायचं आहे कारण तुमचे पैसे आहेत त्याच्यामध्ये. आणि इथून पुढे या स्टॉकच्या जास्त मागे लागू नये असं मला याच्यामध्ये वाटतंय. तर मित्रांनो, ही होती गोष्ट आत्तापर्यंतची की जसं आपण पाहिलं की अदानीविषयी आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या ह्या याच्यामध्ये होत्या. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बघा की आपण ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्या याच्यामध्ये, तर आपण पाहिले एक सीन होता ए, म्हणजे एक कंपनी येते अदानींच्या विषयी स्टॉक्समध्ये सांगते, अदानींचा स्टॉक्स याच्यामध्ये पडतोय सक्कीच फंडामेंटली. परंतु ह्या गेमचा पार्ट बी असा असू शकतो की अदानी पण ह्यांना बाहेरून फोर्स करू शकतात की अशा अशी गोष्ट करा, कारण तुमच्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला स्वस्तात मिळाले तर तुम्ही का घेणार नाही आहे. पेटीएमनं काय गेम केली, वरच्या लेवलला विकले आणि खालच्या लेवलला पुन्हा कॅच केले, असंही होऊ शकतं. हे झालं पार्ट बी असू शकतो. पार्ट सी ह्या गेमचा असा असू शकतो की अदानी इथून खाली आणखीन शेअर येऊ शकतो, इथपासून 20-30% आणखीन पाडतील आणि इथे अदानी ॲक्च्युअल कंडिशन मार्केटमध्ये आणेल. कारण तुम्ही जर पाहायला गेलं तर अदानी नॉर्मली जगामधील 1, 2, 3 ह्या नंबरपर्यंत गेले होते. साहजिक आहे, इंडियाचं नाही तर आता जगाचं लक्ष आलं. जशी चांगली सपोर्टर्स आहेत तशी अशी पण लोकं असणार आहेत की त्यांना त्रास देणार त्या लेवलला, तिथून खाली खेचायचा प्रयत्न करणार. मग अशी लोकं प्रत्येक कंपनीमधला पॉईंट शोधतात. जसं इन्फोसिसचं पण विसल ब्लोअर मागच्या वेळी आलं होतं की त्याच्यावरही आरोप केले होते, स्टॉक्स काही दिवस पडला तिथून पुन्हा बाउन्स बॅक केला. मला असं वाटतं या स्टॉक्स विषयी असं होईल, कारण ह्या स्टॉक्सची जो अदानी ग्रुप आहे, अदानी ग्रुप इंडियामधील खूप खूप मोठे प्रोजेक्ट हँडल करतोय. गव्हर्नमेंटमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट आहे, पॉवर सेक्टरमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट आहे, गव्हर्नमेंटचं डायरेक्टली इनडायरेक्टली खूप सारं मोठं रिलेशन आहे. त्यामुळे थोडा त्यांना एक पोटेन्शियल बॅकअप असा आहे की ते जास्त अडकणार नाहीत, कदाचित ही न्यूज तेवढी इम्पॅक्टिव्ह राहणार नाही काही दिवसानंतर. तर त्यामुळे आणखीन खाली पडला तर थोडं बाईंगचा चान्स येईल, परंतु त्यावेळी तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. मला असं वाटतं आत्ताच्या कंडिशनला ए बी सी तिन्ही अँगलने आपण विचार करतोय. एक केस अशी आहे की ॲक्च्युअल कंपनी ॲक्शन घेते, खूप सारा पडेल, ते म्हणतायत की इथून खाली ते 80% पडू शकतात. व्हेरी वर्स्ट कंडिशन असेल इन्व्हेस्टरसाठी ती. 80% म्हणजे त्यांचं 2 दिवसात 40,00,000 कोटींचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. ओके, तर अशा कंडिशन जर होत राहिल्या तर अजून याच्यामध्ये मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे. ओके, ऑलरेडी निफ्टी करेक्शन मोडमध्ये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे काय तर आणखीन येणाऱ्या काळामध्ये अदानी पडू शकतो. क्लिअर झालं सगळ्यांना? गेम सी काय आहे तर खालच्या लेवलला काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज येणाऱ्या दिवसामध्ये अदानीविषयी येऊ शकते. जर ही केसच उभी नाही राहिली तर आणखीन येईल आणि याच्याविषयी आपण चर्चा करत राहणार आहोत, कारण ही केस एका दिवसात मिटण्यासारखी नाही आहे. याच्यामध्ये आज आपण खूप सारे वाईड अँगलने चर्चा केली की अदानीमध्ये आपल्याला काय करायचं, अदानीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कंडिशन्स पाहिजेत आणि याचं आपण इन डेप्थ अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये केलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की अदानी येणाऱ्या काळामध्ये किती पडू शकतात? तुम्हाला खरंच वाटतंय का की ही जी आत्ता जी का हिडेनबर्गने रिपोर्ट आणलेला आहे तो खरंच दम असेल का त्याच्यामध्ये? खरंच अदानी इथून 80% पडेल का पुन्हा बाउन्स बॅक घेईल? गेम ए, गेम बी, गेम सी हे तिन्ही पण तुम्हाला सांगितलेले आहेत. बीमध्ये अदानी पण ॲक्शन घेऊ शकतात, स्वतःच स्वतःचे पाडायला लावू शकतात. सीमध्ये खाली आले की काहीतरी न्यूज स्वतःच आणतील. जर खरंच ह्यांनी ॲक्शन घेतली असेल तर एक पॉझिटिव्ह बाउन्स बॅक येऊ शकतो, कारण त्यांना नंबर 1 व्हायचंय. लक्षात ठेवा, इथं कॉम्पिटिशन वर्ल्ड वाईड चॅम्पियन्स बरोबर कॉम्पिटिशन चालू आहे. बिझनेस त्यातल्या त्यात बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, हायली स्ट्रॉंग नाही. ॲज पर फंडामेंटलचा विचार करायला गेलं तर कंपनीच्या प्रोडक्टिव्हिटीपेक्षा कर्ज खूप जास्त आहे कंपनीवर. ते कमी करायसाठी एफपीओ आणत होते, कारण त्यांना बँका लोन देत नव्हते आत्ताच्या कंडिशनला. आणि त्याच्यातल्या त्याच्यात यांनी
आता काड्या केलेल्या आहेत, नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड असू शकते. तर तुम्हाला काय वाटतं याच्या व्हिडिओमध्ये काय काय समजलं तुम्हाला, इन डिटेल फोलखोल केलेली आहे मी याच्यामध्ये. आणखीन खूप साऱ्या गोष्टी मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येईल. व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला जोही व्हिडिओ पाहिजे याच्या कमीत कमी 30 कमेंट आले की आम्ही तो टॉपिक 2 दिवसांमध्ये तुमच्यासाठी बनवून घेऊन येणार आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मराठी माणसांना सांगू द्या की जर चुका झाल्या, चुकीचे स्टॉक घेतले तर काय गडबड होते आणि कशा प्रकारे लोक फसवू शकतात हेही त्यांना समजून द्या. अशा करून आजचा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या अपडेट्स रोज मिळत राहतील. थांबूया इथे. धन्यवाद.